यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरी येथे ट्रक अपघातात चालक व वाहक यांना मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने दोघांना उडवले. या घटनेत एक जागीच ठार झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना रस्त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री 1:10 ट्रकचा टायर फुटल्याने चालक व वाहक हे दोघेही टायर खोलत असताना मागून येणारा भाजीपाल्याचा आयशर ट्रक याने टायर खोलत असलेल्या चालक व वाहक या दोघांनाही धडक दिली. यामधील चालक जगदीश प्रसाद रामकिशन सोंदिया वय वर्ष 34 राहणे सारास डोलजी शिवनी मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला तर वाहक अजय रामकिशोर यादव राहणार डाबकिया पोस्ट पारशिया जिल्हा शिवनी मध्य प्रदेश हा गंभीर झाल्याने त्याला यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचाही मृत्यू झाला. ही घटना घडताच घटनास्थळी यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर गदई तपास करीत असून अपघात करणाऱ्या ट्रकचे चालक फरार झाले असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. विकेबी न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.